विद्यार्थी मित्रों, आपण अभ्यासत आहोत प्राण्यांचं वर्गीकरण हा पाठ. आणि प्राण्यांचं वर्गीकरण अभ्यासत असताना कशासाठी प्राण्यांचं वर्गीकरण करायचं, प्राण्यांच्या वर्गीकरणाचे काय फायदे आहेत माणसाला, याबद्दल या अगोदर आपण अभ्यासलं. सगळ्यात महत्वाचं, ह्या प्राण्यांशी आपलं असलेलं नातं कळतं, शिवाय ह्या प्राण्यांनी अनुकूलन कसं साधलं, म्हणून आजपर्यंत त्यांचं अस्तित्व टिकून आहे, वेगवेगळ्या अधिवासामध्ये हे प्राणी कसे जिवंत राहतात, पर्यावरणीय बदल झाल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये देखील बदल करावा लागतो, हे आपल्याला प्राण्यांच्या वर्गीकरणामधून कळतं. म्हणून आता आपल्याला लक्षात काय घ्यावं लागेल, सध्या COVID-19 अर्थात कोरोना नावाच्या महामारीची साथ आहे आणि जगामध्ये या विषाणून मृत्यूचं तांडव उभं केलंय. भारताला सुद्धा सळो की पळो करून सोडलेलं आहे. म्हणून आपली शाळा, घरीच राहा, सुरक्षित राहा, वारंवार हात धुवा आणि तोंडासमोर मास्क लावा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, बाजारामध्ये गरज असल्यासच बाजारामध्ये जा, अशा प्रकारचे सल्ले आता का आपल्याला मिळत आहेत, कारण हा विषाणूजन्य आजार आपल्या आजूबाजूला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेला आहे. आणि मग या परिस्थितीमध्ये आपल्याला अनुकूलन कसं साधायचं हे आपल्याला यामधून समजतं. प्राण्यांच्या वर्गीकरणाचा उद्देशच हा आहे की त्या प्राण्यांनी अनुकूलन कसं केलं हे आपल्याला कळल्यामुळे आपल्याला काय होईल, आपल्याला देखील अनुकूलन साधता येईल. अनुकूलन म्हणजे काय, सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणजे अनुकूलन. आणि मग हे आपल्याला यामधून कळतं. शिवाय यांची उत्क्रांती कशी झाली याचा देखील आपल्याला अभ्यास होतो. शिवाय हे प्राणी ओळखता येतात, हे सगळे फायदे आपण अभ्यासले. आणि वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वर्गीकरण केलं, वर्गीकरणाची कृत्रिम पद्धती, नैसर्गिक पद्धती, पारंपरिक पद्धती, उत्क्रांतीवर आधारित पद्धती, या सगळ्या पद्धती आपण अभ्यासल्या. शिवाय काही प्रचलित पद्धती, नव्यानं असलेली पद्धती, रॉबर्ट विटाकर यांनी सांगितलेल्या पंचसृष्टी पद्धतीनुसार प्राण्यांचं वर्गीकरण, बहुपेशीय सजीवांचं वर्गीकरण यामध्ये करता येतं. आणि त्यानंतर शरीराचे वेगवेगळ्या रचनेनुसार त्यामध्ये रचनात्मक संघटन कसं आहे, म्हणजे ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, यानुसार वर्गीकरण. त्यानंतर शरीराची सममिती, बॉडी सिमेट्री कशी आहे, त्यानुसार सजीवाचं वर्गीकरण. त्यानंतर आद्यस्तर किंवा जर्मस्तर म्हणजे जर्मॅनल लेअरनुसार सजीवांचं वर्गीकरण, देहगुहा असणे किंवा बॉडी कॅव्हिटी असणे किंवा नसणे, मग असल्यास आहे, नसल्यास नाही किंवा आभासी आहे या पद्धतीनं. आणि त्यानंतर खंडीभवन म्हणजे फ्रॅगमेंटेशन, याच्या आधारे सजीवाचं वर्गीकरण ह्या नवीन पद्धतीनुसार आपण शिकत आहोत. यानंतर आपण अभ्यासलं पाठीच्या कड्यामध्ये दोरखंडासारखा भाग असणे किंवा नसणे, याच्या आधारे दोन गट झाले. ज्या प्राण्यांच्या शरीरामध्ये हा दोरखंडासारखा भाग नाही ते म्हणजे अपृष्ठवंशीय किंवा त्याला असमपृष्ठ रज्जू म्हणतात. आणि ज्यांच्या शरीरामध्ये पाठीचा कणा आहे किंवा मणक्यात दोरखंडासारखा भाग आहे ते प्राणी म्हणजे पृष्ठवंशीय किंवा त्यांना समप्रस्थ रज्जू म्हणतात, कॉर्डेट्स. मग नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. त्याच्यानंतर नॉन कॉर्डेट्स आर डिव्हायडेड इंटू 10 फायलम, 10 संघामध्ये त्यांचं विभाजन केलं असमप्रस्थ रज्जूंचं. आणि ते कोणते, प्रोटोझोआ, पोरीफेरा, सिलेंट्राटा, प्लॅटिहेल्मिन्थेस, नेमॅथेल्मिन्थेस, अॅनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकॅरोडर्माटा अँड हेमिकॉर्डाटा. आणि समप्रस्थ रज्जूंचं किंवा कॉर्डेट्सचं 3 उपसंघामध्ये केलं, युरोकॉर्डाटा, सेफालोकॉर्डाटा आणि हेमिकॉर्डाटा, सॉरी व्हर्टिब्राटा. आणि त्यानंतर या व्हर्टिब्राटाचे 6 वर्ग तयार करण्यात आले, त्यामध्ये सायक्लोस्टोमाटा, पायसेस, एम्फिबियन्स, रेप्टिलियन्स, एव्स अँड मॅमल्स, हे ते 6 वर्ग. आता या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. या अगोदर आपण प्रोटोझोआ, पोरीफेरा आणि सिलेंट्राटा अभ्यासले. आता आपल्याला अभ्यासायचं आहे प्लॅटिहेल्मिन्थेस, म्हणजे चपटे क्रमी. प्लॅटिहेल्मिन्थेस किंवा याला चपटे क्रमी म्हणतात. आता हे प्राणी नावामध्येच प्लॅटिहेल्मिन्थेस हा शब्द आहे किंवा याला चपटे क्रमी म्हणतात, कारण हे चपटे असतात. त्यांचा आकार पानासारखा असतो, पान झाडाचं पान जसं चपट आहे तसा देखील या प्राण्यांचा आकार असतो. किंवा हे रिबिनी सारखे देखील असतात, चपटे, रिबिन डोक्याला बांधतात ती रिबिन, म्हणून यांना चपटे क्रमी म्हणतात. कारण हे चपटे आहेत, रिबिनी सारखे आहेत, पानासारखं यांचं शरीर आहे. शिवाय हे प्राणी अंतपरजीवी आहेत, बहुतेक प्राणी अंतपरजीवी आहेत. अंतपरजीवी म्हणजे कसले, हे दुसऱ्या सजीवाच्या शरीरामध्ये राहतात, म्हणजे यांना एंडो पॅरासाइट म्हणतात. एंडो, एंडो म्हणजे आत राहणारे, आणि पॅरासाइट म्हणजे कसले, दुसऱ्यावर
अवलंबून असणारे हे एंडोपॅरासाइट आहेत. उदाहरणार्थ कुठे राहतात, दुसऱ्याच्या शरीरामध्ये राहतात, अंत परजीवी म्हणजे शरीराच्या आत राहणारे, पोटामध्ये राहतात आणि मध्ये राहून ते दुसऱ्या सजीवाच्या शरीरांनी ग्रहण केलेल्या अन्नाचा उपयोग स्वतःसाठी करतात. याच्यामध्ये काही प्राणी थोडे स्वतंत्र आहेत तर आणि जे स्वतंत्र आहेत ते पाण्यामध्ये राहतात. मग लक्षात काय ठेवायचं, हे अंत परजीवी आहेत हे महत्वाचं. अंत परजीवी म्हणजे दुसऱ्या सजीवाच्या शरीरामध्ये राहणारे आणि त्यांच्या अन्नावर आपली अन्नविषयक गरज भागवणारे. शिवाय आपण आता वर्गीकरणाचे वेगवेगळे मुद्दे अभ्यासले, त्या मुद्द्यानुसार आता यांचं शरीर, यांना बॉडी कॅव्हिटी असते का म्हणजे देह गुहा असते का, तर हे प्राणी देह गुहा ही नसतात. म्हणजे यांच्या शरीरामध्ये देह गुहा नसते किंवा आभासी असते, नसते म्हटलं तरी चालेल, हे देह गुहा ही नाहीत. आता यांची सममिती कशी आहे, बॉडी सिमेट्री. हे झालं बॉडी कॅव्हिटी बद्दल. आता बॉडी सिमेट्री हे द्विपार्श्व सममित असतात. द्विपार्श्व सममित म्हणजे कसले, द्विपार्श्व सममित म्हणजे अक्ष जर यांच्या शरीरामधून एक आपण अक्ष निर्धारित केला तर त्या अक्षामुळे या प्राण्यांच्या शरीराचे समान दोन भाग होतात, असे हे द्विपार्श्व सममित आहे. त्याचबरोबर आता आपण यांचं अध्यजनन स्तर किंवा त्वचेचे स्तर जर पाहिले तर हे त्रिस्तरीय प्राणी आहेत. हे पक्क लक्षात ठेवायचं, त्रिस्तरीय म्हणजे तीन स्तरांपासून या प्राण्यांचं शरीर तयार झालं. कोणते कोणते तीन स्तर, एक्टोडर्म, एंडोडर्म अँड इन बिटवीन एक्टोडर्म अँड एंडोडर्म मेझोडर्म, म्हणजे एक्टोडर्म, मेझोडर्म अँड एंडोडर्म, म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, बहिर्जन स्तर, त्याच्यानंतर मध्यस्तर आणि त्याच्यानंतर अंतस्तर. या तीन स्तरापासून या प्राण्यांचं शरीर तयार झालं, लक्षात येते हे मुद्दे. त्याच्यानंतर पुढचा आहे मुद्दा, हे प्राणी उभयलिंगी असतात. आता उभयलिंगी असतात म्हणजे ज्याला एकाच प्राण्याच्या शरीरामध्ये दोन्ही नर प्रजनन अंग आणि मादी प्रजनन अंग असत, याला हार्मोफ्रोडाइट म्हणतात. हार्मोफ्रोडाइट म्हणजे नर आणि मादी हे दोन्ही प्रजनन अंग एकाच शरीरामध्ये असतात. नर पण एकच प्राणी आणि मादी सुद्धा एकच हा प्राणी असतो, म्हणून यांना उभयलिंगी. जसं उभयचर असतो की नाही, उभयचर पाण्यामध्येही राहतो आणि जमिनीवरही राहतो, धातू सदृश, धातूचे पण गुणधर्म दाखवतो आणि अधातूंचे पण गुणधर्म दाखवतो, तसं हा नर प्राण्याचे देखील गुणधर्म दाखवतो आणि मादी प्राण्याचे देखील गुणधर्म दाखवतो. हे दोन्ही अंग एकाच प्राण्याच्या शरीरामध्ये असतात. याची उदाहरणं आहेत प्लॅनारिया, आकृतीमध्ये दाखवलेला आहे प्लॅनारिया, त्यानंतर लिव्हर फ्ल्यूक दिसतोय, लिव्हर फ्ल्यूक आणि पट्टक्रमी, या तिघांच्याही आकृत्या जर पाहिल्या तर बघा यांचं शरीर सडपातळ दिसतंय, शिवाय दोरीसारखं दिसतंय, पानासारखं यांचं शरीर आहे आणि हे बहुतेक चपटे आहेत, आहे की नाही, आणि म्हणून यांना चपटेक्रमी म्हणतात. येते लक्षात, या प्राण्यांकडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आता आपल्याला एक जसं आपण पाठीमागं पाहिलं पोरीफेरा संघामध्ये आंघोळीचा स्पंज आपल्यासाठी नवाच होता, आंघोळीचा स्पंज का म्हणत असतील याला, कारण त्याचा उपयोग आंघोळीसाठी करतात. तसं या निडारिया संघाचं वैशिष्ट्य हे समुद्रामध्ये यांच्यापासून प्रवाळ खडक तयार झालेले. ते प्रवाळ खडक, तुम्ही खडकांचे प्रकार अभ्यासत असताना अभ्यासला असेल, प्रवाळ खडकांचं बेट, काही बेट पण आहेत प्रवाळ खडकांचे. म्हणजे प्रवाळ खडकांचं बेट कसं तयार झालं, तर या संघामधील प्राण्यांच्या वसाहती आहेत त्या ठिकाणी आणि त्या वसाहतींमुळे अशा प्रकारचे प्रवाळ खडक तयार झाले. शिवाय या प्रवाळ बेटांचा किंवा प्रवाळांचा उपयोग आयुर्वेदामध्ये एक प्रवाळ भस्म नावाचं औषध तयार करण्यासाठी सुद्धा यांचा उपयोग केला जातो. बघा उपयोग पण आहे की नाही आपल्याला या प्राण्यांचा, जरी आपल्याला हे दिसत नसले, आपल्या आजूबाजूला नसले, तरी प्रवाळ भस्म नावाचा आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असणारा पदार्थ तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आयुर्वेद ही एक उपचार पद्धती आहे, आयुर्वेद भारतीय उपचार पद्धती आहे,
आयुर्वेद आहे, निसर्गोपचार आहे, या भारतीय उपचार पद्धती आहेत. परंतु आपण पाश्चात्य किंवा बाहेरून आलेल्या उपचार पद्धतींचा उपयोग जास्त करतो. ऍलोपॅथी ही बाहेरची आपल्याकडे ब्रिटिशांनी आणली आणि तीच रुजली. आता आपण त्याच्याच पटकन गोळी औषध घ्या आणि औषधा त्या औषधामुळे फक्त होतं काय, आपल्या वेदना कमी होतात, आजार दुरुस्त होत नाही, आजार शरीरामध्येच राहतो. आणि वेदना कमी करणाऱ्या गोळ्या जास्तीत जास्त या ऍलोपॅथीमध्ये दिल्या जातात. आयुर्वेदामध्ये मात्र तसं नाही. आयुर्वेद किंवा नॅचरोपॅथी ही उपचार पद्धती आजार होऊ नये म्हणून याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. ऍलोपॅथीमध्ये मात्र आजार होऊ नये म्हणून काही नाही, आजार झाल्यानंतर ऑपरेशन करणे किंवा गोळ्या खाऊ घालणे हे चालतं. आपल्याला तेच आवडायला लागले. लक्षात आला हा संघ. त्यानंतर आपल्याला पुढचा संघ अभ्यासायचा आहे निमॅथेलमेंथिस. आता निमॅथेलमेंथिसला गोलक्रमी देखील म्हणतात किंवा याला अश्केहेलमेंथिस सुद्धा म्हटलं जातं. आता निमॅथेलमेंथिस म्हणण्याचं कारण काय, हे गोलक्रमी आहे, गोल आकार आहे यांचा, म्हणून यांना निमॅथेलमेंथिस म्हणतात किंवा यांना अश्केहेलमेंथिस म्हणतात. आता यांच्या शरीराचं वैशिष्ट्य काय, यांचं शरीर लांबट असतं. त्याचबरोबर शरीर लांब असतं, बारीक धाग्यासारखं असतं, म्हणजे धाग्यासारख्या शरीराचे देखील हे प्राणी असतात. त्याचबरोबर दंडागोल, हे दंडगोल आकारात आकाराचे देखील असतात. दंडगोल आकार, लांब धाग्यासारखी शरीर रचना आणि दंडगोल आकार, म्हणून यांना. शिवाय हे प्राणी स्वतंत्र राहणारे आहेत आणि बरेचसे प्राणी अंतपरजीवी आहेत. अंतपरजीवी, काही राहतात स्वतंत्र तर बरेचसे अंतपरजीवी आहेत. अंतपरजीवी म्हणजे काय, याच्या अगोदर आपण अभ्यासलो, दुसऱ्या प्राण्याच्या शरीरामध्ये राहून आपली अंडविषयक गरज भागवणारे, उपजीविका, आपली उपजीविका भागवणारे म्हणजे अंतपरजीवी. आणि जे स्वतंत्र आहेत, आता काही असतात स्वतंत्र, जे स्वतंत्र आहेत ते मात्र सागरवासी आहेत किंवा काही जलवासी आहेत, भूचर देखील आहेत, जमिनीवर देखील राहतात. त्यानंतर या प्राण्यांची शरीर रचना, आता आपण यांच्या अभ्यासकाराचा जर विचार केला तर या प्राण्यांचं शरीर त्रिस्तरीय असत. त्रिस्तरीय असतं म्हणजे कसलं, तीन स्तर असतात या प्राण्यांच्या शरीराला, एक्टोडर्म, मेझोडर्म अँड एंडोडर्म, म्हणजे बहिर्जन स्तर, मध्यस्तर आणि अंतस्तर. या तीन स्तरांपासून या प्राण्यांचं शरीर तयार झालेलं असतं. आता बॉडी कॅव्हिटी बद्दल जर आपण याचा विचार केला तर, म्हणजे याला देह गुहा असते किंवा नाही, आपण ते सर्व मुद्दे जे अभ्यासले त्या सर्व मुद्द्यांना अनुसरून याला, या प्राण्यांची अभ्यास किंवा वैशिष्ट्यपूर्ण रचना कशी असते, यांना आभासी देह गुहा असते. देह गुहा कशी असते, आभासी, म्हणजे यांना देह गुहा नसते किंवा आभासी देह गुहा असते, म्हणजे भासमान, म्हणजे शरीरामध्ये पोकळी नसते किंवा जी असते ती आभासी असते. आणि या कृमी, हे सगळे कृमी आहेत किंवा गोल कृमी म्हणतो आपण यांना, गोल कृमी. कृमी म्हणजे कसले, जंत येथे या कृमींचं शरीर अखंड असतं. शिवाय या त्यांच्या शरीराभोवती भक्कम असं उपचर्म असतं. शरीर अखंड म्हणजे पूर्णपणे असं एकच शरीर असतं, खंड नसतात, तुकडे तुकडे नसतात, आणि शरीराच्या भोवती भक्कम उपचर्म असतं. शिवाय हे प्राणी एकलिंगी आहेत. आता मग आपण उभयलिंगी म्हटलं होतं, हे मात्र एकलिंगी आहेत, म्हणजे या प्राण्यांमध्ये नर प्राणी आणि मादी प्राणी हा स्पष्टपणे वेगळा असतो. आणि तुम्हाला हे पोटामधले जंत आहेत, नर जंत आणि मादी जंत, मग आकृतीत दाखवलेले. नर जंतचं वैशिष्ट्य काय, मादीपेक्षा थोडा हा लांबीला कमी असतो. शिवाय टोकाकडच्या भागाला वाकडा असतो, मग आकृतीत दाखवलेला आहे. बघा शरीर आहे की नाही, याचं सगळं अखंड शरीर आहे की नाही. शिवाय त्वचेभोवती भक्कम उपचर्म आहे. आणि नर प्राणी हा थोडा लहान किंवा टोकाकडे निमुळता असा थोडा वक्र असतो, आणि मादी शरीर मात्र याचं लांब आहे. पोटातील जंत किंवा हत्तीपाय नावाचा एक रोग होतो, हा फायलेरिया नावाच्या जंतापासून होणारा रोग आहे. हा देखील जंताचाच प्रकार आहे. याच अश्केहेलमेंथिस किंवा निमॅथेलमेंथिस संघामधलाच प्राणी म्हणतात हत्तीपाय नावाचा रोग, फायलेरिया. त्याचबरोबर डोळ्यामधले जंत,
तर डोळ्यामध्ये देखील जंत असतात. डोळे लाल होणे किंवा डोळे वारंवार खजवणे हे डोळ्यामध्ये जंत झाल्यामुळे होतात, त्याला लोला म्हणतात. लोला लोला नावाचे ते जंत असतात. हे सगळे जंत या फायलम मध्ये किंवा या संघामध्ये येतात. लक्षात आलं, हा संघ अश्केल्मेंथीस किंवा याला निमॅथेल्मेंथीस म्हणतात किंवा मराठीमध्ये याला गोलक्रमी म्हणतात. या ठिकाणी हा सुद्धा संघ संपला. त्याच्यानंतर आपल्याला टेप वर्म, या टेप वर्मचा संसर्ग कसा होतो, म्हणजे शेळी मेंढी यांच्यापासून काही जंत मानवाच्या शरीरामध्ये जातात, तो संसर्ग होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे, किंवा फायलेरिया नावाचा जंत आहे, हा फायलेरिया हत्तीपाय नावाचा रोग आहे, हा कशामुळे होतो, बघा कुठलं तरी काहीतरी तुम्हाला कारण सांगितलं होतं, याची सगळी माहिती, डासांमुळे होणारे काही रोग आहेत, कोणत्या डास चावल्यानंतर हा फायलेरिया नावाचा जंत किंवा हिवताप नावाचा आजार कशामुळे, कोणत्या डासामुळे होतो, याबद्दल सांगितलं होतं. ही सगळी माहिती तुम्ही अभ्यासा किंवा इंटरनेटवर याचा शोध घ्या. शिवाय हे पोटामध्ये तयार होणारे जंत म्हणजे हे अस्केरियस लुम्ब्रिकॉइड्स वगैरे का तयार होतात, या पाठीमागची कारण काय, आपण दूषित अन्न दूषित पाणी जर आहारामध्ये असेल मग उघड्यावरचे अन्न पदार्थ खाणे किंवा अस्वच्छ परिसरामध्ये असलेले विक्रेते बसलेले त्यांच्यापाशी किंवा बरेच दिवस लटकवून ठेवलेलं मांस किंवा बराच वेळ लटकवून ठेवलेलं मांस याचा जंतू संसर्ग होतो. या सगळ्यांमुळे हे सगळे जंत आपल्या शरीरामध्ये होत असतात. जास्त गोड पदार्थ खाणे, बाहेरचे अन्न पदार्थ खाणे, हॉटेलमधले अन्न पदार्थ खाणे, या सगळ्यांमुळे हे सगळं होतं. याबद्दलची अधिक माहिती तुम्ही इंटरनेटचा वापर करून शोधा. या ठिकाणी हे दोन फायलम संपले. त्यानंतर पुढचा फायलम पुढच्या तासामध्ये.